नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण त्या तालुक्यातील केज तालुक्यातील बांबू शेतीवर आले. माझ्याबरोबर अंकुशराव मोरे सर आहेत, जे कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी बांबू शेती केलेली आहे. माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत, ज्या बांबू महान्यूजच्या कोफाऊंडर आहेत. आज आम्ही या बांबू शेतीला भेट दिलेली आहे आणि या शेतीबद्दलची आम्ही माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खूप आनंद झाला की आपली बांबू शेती बघितल्यानंतर, आणि विशेषतः कृषी अधिकारी तुम्ही आहात, कृषीबद्दलचं तुमचं नातं निश्चितच आहे, पण त्याच्याबरोबर बांबू शेतीकडे सुद्धा तुम्ही काही प्रयोग केलेले आहेत याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आपण बांबू शेती केल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो सर. मी अंकुश मोरे, राहणार भालगाव, तालुका खिज, जिल्हा बीड. मी 2018 साली पावसाळ्यामध्ये, म्हणजे जून ते ऑगस्ट या दरम्यान हे लागवड केलेली आहे, आणि जवळपास 1905 एकर आहे बांबूचं. माझा भाऊ आहे, त्याचं पण 4 एकर क्षेत्र आहे. असं एकूण आमचं दोघांचं मिळून 9 एकर क्षेत्र बांबूखाली आहे. आणि ही व्हरायटी म्हणजे बल्कोआ नावाची व्हरायटी आम्ही लागवड केली आहे. कधी लावली म्हटलं? ऑगस्ट 18 लावलेली आहे. आता जवळपास 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. लागवड करताना बांबू योजनेतून बांबूला पुढे फार स्कोप आहे अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. परंतु सध्या हे बांबू विक्रीला आहे, याला आम्ही मार्केट शोधतो आहोत. किती एकर किती आता होईल हे सगळं मिळून? एकूण 2500 झाडं माझी आहेत. बेट आहेत? हां, 2500 बेटं आणि माझ्या बंधूचे 2000 बेटं, असं जवळपास 4500 बेटं आमच्यात सध्या तयार आहेत. या एका गावातच आहेत? एका गावातच. बरं, चांगले आलेले आहेत सर. व्हरायटी चांगली आहे, बल्क आहे, भरीव बांबू आहे. भरीव बांबू आहे. हां, याला आम्ही ग्राहकाच्या शोधात आहोत. बरं. आम्ही लागवड करताना 12x6 फुटावर लागवड केलेली आहे. मध्ये 12x6 मध्ये बांबूमध्ये शेवगा पीक घेतलं होतं. म्हणजे बांबू टू बांबू अंतर 12 फूट आणि शेवगा टू बांबू 6 फूट अशा पद्धतीने आंतरपीक बांबूमध्ये आम्ही शेवगा घेतलं होतं. शेवग्याचं काय मिळालं का सर? शेवग्याचं 2 वर्ष चांगलं उत्पन्न मिळालं. बरं. आता सावलीमुळं 3 वर्षापासून उत्पन्न मिळत नाही. येत नाही. जे 2 वर्ष तुम्हाला जे वेळ लागतो तो शेवग्यातून कव्हर झाला? हो, शेवग्यातून कव्हर झालं 2 वर्ष. हा, 3 वर्षापासून काहीच उत्पन्न नाही शेवग्यात. त्याचं पाणी व्यवस्थापन कसं केलं आहे सर? आम्ही ड्रीप इरिगेशन पाणी देतो आहे. सुरुवातीला लागवड करताना मी मल्चिंग पण केलं होतं याच्यामध्ये शेवग्याला आणि बांबूला, आणि ड्रीप आहे त्यावसत ड्रीपनं पाणी पुरवठा चालू आहे. आहेत मोठा मोठा बांबू आहे, हा फर्निचरसाठी किंवा इतर विविध कामासाठी येऊ शकतो. याच्यात काठीच्या आकाराच्या पण बांबू आहेत, काठी पण याची होऊ शकते. वेगळ्या उद्देशासाठी वेगळा बांबू वापरता येणं शक्य आहे. बांबू शेती तर वाढते आहे आणि लागवड होऊन 4-5 वर्षे झालेल्या तयार बांबू शेतीला आता गरज आहे या बांबूची विक्री होण्याची. विविध ठिकाणी अशी बांबूची शेती आहे त्याची माहिती व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो. यामुळे ग्राहकाला याची माहिती होऊन तो शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल व शेतकऱ्यालाही ग्राहक मिळतील. सुमारे 9 एकरातील या परिसरातील बांबू बल्कोवा या प्रजातीचा आहे. विविध कामासाठी याचा उपयोग होऊ शकतो. अशा ग्राहकांनी या शेतीला भेट देऊन यातील बांबू खरेदी करावेत असे आवाहन या निमित्ताने करीत आहोत.